नमस्कार मित्रांनो, आलो मुरुडमध्ये, 7 वाजता आलतो ट्युशन, ताईचं लवकर ट्युशन भरते म्हणून 7 भरते म्हणून लवकर निघालो होतो. 6:30 निघालतो घरी. 7 मुरुडमध्ये पोचले. पाहुणे ऑटो आले मुरुडच्या बसस्टँडपुढे उभारले. एसटी चालू बच्चांचं काम चालू असल्यामुळं एसट्या बाहेरच उभा राहिल्यात, म्हणजे जात नाही रस्त्यावरच उभारतात. आणि बघा एसटी रस्त्यावर उभारते, काम चालू आहे बसस्टँडचं. ते रोडवरच उभारलं गावकडं पडतं सरकारी रस्त्यावर बोलायची रस्त्यावर उभारली गाडी. पावणे 8 तर मला वाटतं 7 आज दोन मुरुडमध्ये बसस्टँड पुढे आले. 8 तर रस्त्याचं काय यश, बसस्टँडचं काम चालू असल्यामुळे रस्त्यावरच गाड्या वळायल्या, उभा पण राहायला लागल्यात. ताईचं ट्युशन लवकर आहे म्हणून लवकर आलतो. पंचमीच्या सुट्ट्या असल्यामुळं पण रूमवर थांबले नाही. सण असल्यामुळं गावाकडे आलेली, सकाळी 7 यावं लागते. आज काय कॉलेज पण नाही, कॉलेज नसल्यामुळं 2 ट्युशन झाले. 8 ते 9 घरी जायचं. बसस्टँड मुरुड बसस्टँडच्या पुढे उभारलेले एसट्याती रोडवर थांबल्यात. इकडून मेडिकल दुकानात आहेत. दोन गाड्या रस्त्यावर उभारल्या, लातूरून आल्यात. एक चालली लातूरला, जायली गाडी धाराशिवला चालली. नळेगाव लातूर बार्शी पुण्याला जायली गाडी. मित्र भेटायला आले तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. नी मुरुडमध्ये आलतो ताईला घेऊन ट्युशन भर. 7 ट्युशन होतं, आले भेटायला. ती पण मुरुडमध्ये असते तर दवाखान्यामध्ये असते तातूच्या दवाखान्यामध्ये. चॅनलला मी सबस्क्राईब केलेलं आहे. 9 दिवसापासून इच्छा आहे ते होते यांची भेटायची, काय वेळच भेटत नव्हता. आज आलं मुरुडमध्ये, घाट पण पडली, झाला टाईम गावाकडे जायचा. मी पण निघाले दवाखाना उघडायला. लाईक करा म्हणायले तर. शेतामध्ये आल्या मांजरीने लगेच आल्या, तर नाना चपाती घेऊन येत असते तर अजून आले नाही शेतामध्ये. इथं चपाती घेऊन मांजराली, 2 मांजर आहेत त्यांनी टाकायला. शेडमध्ये आलं की आरडायला लागल्या गाई. गाईनं वासरे घेऊन आलाय 2, कसे आरडायला येत. ये फिस फिस ये, तर आले नाही चपाती. थांबा थांबा थांबा, असे फिरायला लागलेत. शेतामध्ये जिथं राहतात शेडमध्ये. काय झालं, भूक लागली का? आरडायलीस हे म्हणजे भूक लागली. कसे आरडायला लागल्या ता, तर नाना भाकरी घेऊन असं चपाती ती घेऊन येते थिनली खायला. त्याच्यामुळे शेडमध्ये आलं की लागले लगेच आरडायला लागल्या ता. मी गायनं वासर घेऊन आलोय. ऊस बघा, समजा आडवा पाला वारेनं, त्याशी लय वारं होतं आणि पाऊस असल्यामुळं मुळ्या पण त्याच्या ढिल्या झाल्या. लगेच आडवा पाला आहे 10,000 एक आहे.
खाली बांधायला गाय वासरे लावून आलो आहे, वर शेडमध्ये आलो तो पण मांजरी लगे आरडायला लागले. ए काय झाले फुस करायला? हां करायली. काँग्रेस आलंय बांधायला, समज बियाला आले काँग्रेस उपटून टाकायचं. समजा बांधायला काँग्रेसच झालंय, जनावरला खाता पण येत नाही. काँग्रेस गाजर गवस गवत पण म्हणते त्याला, काँग्रेस गाजर गवत म्हणते. कसं गस भरलाय बांध उपटायचं, जनावरला खाता पण येत नाही. समजा बियाला आलंय बी पल्ले पण अजून समजा राहत होते. बांधायला झालंय निम्मे, बांधायला झालंय निम्मे, बांधायला नाही थोडं उपटील आहे. हे उपटून घ्यायचं, गाय ती तिकडं बांधली, त्याला बांधायला बांधली गाय. चांगलं आले खायला धरून काय चारली, पुन्हा लय मोठं गवत आहे तिथं बांधली. व कारवड इकडं चरायला येतात, तळ्याच्या कडीला चरायला येतात. उपटत एवढं गवत हे काँग्रेस उपटून घ्यायचं. बघा एक पानकोंबडी आली, मस्त पावली पाणी मध्ये. अर्ध्याच्या वर झालं काँग्रेस उपटायचं, ते थोडं राहिले ते कोणतं उपटायचं. लय चावाय पण लागले, बारीक चावर आहे त्याच्यावर लागलं चावायला. गाय बांधली इथं आणून थोडं गवत खाल्ले, पुन्हा उपटून घ्यायचं उद्याच्याला. थोडं राहिले डासन दे बारीक चिलट पण लय चावायला लागले. एकाला उपटून टाकलं, ढिगारे केले दोन. काँग्रेसच्यामुळं जनावराला खाता पण येत नाही, कडवट झाल्यामुळं खात पण आहेत आणि चिलट पण लय बसते त्या झाडावर. समजा गवत आणि गवत पण उगवण झालं होतं, वाढायला पण झालं त्या सावलीमुळं. उपटून दोन ढिगारे टाकलेत, त्याच्याला पलीकडे उपटून घ्यायचं. कारवटे ती मस्त चरायल्या, थोडं राहिले आता काँग्रेस उपटायचं. गाय मस्त चरायली तिथं. झाला टाईम गा, झाला टाईम घरी जायचा. जायला घरी काय दोन कारवट घेऊन जायले, जगल्यात आराम झाले. समजा पाणी ती पाडले तळ्यामध्ये, पाणी पाडून चाललो घेऊन. सोली रिकामी गाय, कासरा सोडून हातात घेतला, लागले दोन दमाने मोहरी चालायला. लय पळत असती, एक कारवट मागच ठुली. माग ठोले मागच राहते ता दमान येतात घरी. गाय पण पळत असती, तिच्या पायात काटापिटा घुसला की म्हणून दमान चलायली. महागवाडाला ती म्हणलं कासार सोडून घ्यावा, कासार सोडून घेतलाय.